परमपूज्य ताईंना प्रत्यक्षात त्या फक्त दोनदाच भेटल्या, पण त्या भेटीत कृष्णाने त्यांच्या मुलाच्या आरोग्याचं वरदान ज्यांच्या ओटीत दिलं त्या पुण्याच्या कृष्णभक्त सवृषाली जोशी यांचे अनुभव आज आपण ऐकणार आहोत. कृष्णाने आदेश दिला की ताई आता विश्वकार्यासाठी निघाली आहे, मी आता ताईतर्फे वैयक्तिक मार्गदर्शन करणार नाही, प्रश्नांना उत्तरं देणार नाही. तुम्ही केंद्रात जाण्याची उपासना नियमित करा. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक भक्तावर माझी नजर असते, त्या सर्वांची जबाबदारी माझी. माझे तर दोन प्रश्न इतके गंभीर होते की ते कृष्णाला विचारायलाच हवेत असे होते. वृंदावन मंदिरातून आम्ही 40-45 जण कृष्णाकडे तारीख 7 जानेवारी 2003 जाणार होतो. मी विचार केला, प्रश्न नाही विचारणार, पण चिठ्ठी लिहिली तर ती तरी वाचतील ना ताई, तेवढंही पुरेसं आहे. चिठ्ठी लिहिली, दोन प्रश्न आणि तिसरी विनंती की माझ्याकडे केंद्र करायला कृष्ण परवानगी देईल का. आम्ही साधारण दुपारी मंदिरात पोचलो. ताई आत ध्यानात होत्या. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि नामस्मरण करत बसलो होतो. ताईंचं ध्यान झाल्यावर ताई भेटणार होत्या. चिठ्ठी माझ्या हातातच होती. मंदिराचा हॉल पूर्ण भरलेला होता. मी अगदी मागच्या बाजूला कोपऱ्यात उभी होते. जीवाची कासाविशी वाढत चालली होती. ताई भेटतील का, आपल्याला चिठ्ठी देता येईल का, घेतली तर ती त्या वाचतील का, मनात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. मग मध्येच कधीतरी ते थांबवण्यासाठी पुन्हा नामस्मरणाला सुरुवात करत होते. इतक्यात मंद मंद चालीने ताई मंदिरात आल्या. नुकतंच ध्यान झालेलं, चेहरा तेजस्वी पण हसरा. कृष्णाजवळ गेल्या, शिवपिंडीवर पाणी घातलं, कृष्णाच्या पायावरून अत्यंत मायेने हात फिरवला, विश्वशांतीच्या कलशाजवळ जाऊन फूल वाहिलं आणि आमच्या समोर येऊन बोलायला लागल्या, द्रविडभाईंनी कशा आहात, चहा पाणी घेतलं का सगळ्यांनी, तुम्हाला बसायला लागलं ना, पण काय आहे सांगू का. कृष्णाला वाटतं आता ध्यानाची अत्यंत गरज आहे, त्यामुळे सारखं ध्यान करायला सांगत असतो. आत्ता पण सांगितलंय, मंडळी लांबून आली आहेत, त्यांना भेटून घे आणि पुन्हा ध्यानाला बस. आपण काय करायचं, आपलं काम म्हणजे तो सांगेल त्याप्रमाणे वागायचं बस. काल रात्री काय झालं सांगते ऐका. मला म्हणाला, माझ्या भक्तांना आता प्रश्न पडेल की ताई नाहीत, इथे असल्या तरी बोलणार नाहीत, मग आमच्या अडचणी आम्ही सांगायच्या कशा, कोणाला प्रश्न आम्ही विचारणार. त्याच्यासाठी काल रात्री त्यांनी संदेश दिलाय आणि आता सांगतोय तो सगळ्यांना वाचून दाखवू. कोण बरं वाचेल असं म्हणत ताई सर्वांवरून नजर फिरवत होत्या. माझ्यावर त्यांची नजर स्थिरावली. माझ्याकडे बोट दाखवून ताई म्हणाल्या, तू ये गं पुढे, कृष्णाचा संदेश वाचून दाखव. मी पुढे झाले. डाव्या मुठीत मी लिहिलेली चिठ्ठी धरलेली होती. उजव्या हाताने कृष्णाची डायरी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली. पानावर तारीख होती 6 जानेवारी 2003 3:30 मी तो संदेश पूर्ण वाचला. त्यातून मला माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली. माझ्या डोळ्यातून अविरत अश्रू यायला लागले. मी कसंबसं पान वाचून संपवलं, डायरी ताईंच्या हातात दिली आणि नमस्कार करण्यासाठी खाली वाकले. ताईंनी माझा दंड धरून मला वर उठवलं आणि माझ्या डोळ्यात बघत मला विचारलं, तुझ्याकडे कृष्ण केंद्र करायचं आहे ना, पण कृष्ण म्हणतो त्यावरून घरात कोणाशीही वाद घालायचे नाहीत, कोणावर जबरदस्ती करायची नाही, त्यांना इच्छा होईल तेव्हा ते करतील, आहे कबूल. तो किती सर्वसाक्षी आहे त्याचाच पुरावा जणू मला त्याने दिला होता. कबूल ताई, कबूल आहे. कृष्णा, तू सांगितलंयस ते मी लक्षात ठेवेन आणि तशीच वागेन. केंद्रावरून अजिबात आग्रह वादविवाद काहीही करणार नाही. ठीक आहे मग, ते खालचं कपाट उघड आणि ती वस्तू काढ.
तिथे एकच निरंजन होतं. ते ताईंनी माझ्या हातात दिलं, केंद्राचा एक फोटो दिला आणि म्हणाल्या, हे तुला आत्ताच देतो, आता तुझ्या सवडीने द्रविड वहिनींना विचारून केंद्र सुरू कर. थोड्या वेळाने आम्ही निघालो. ताई प्रत्येकाला प्रसाद देत होत्या. मी नमस्कार करून प्रसाद घेतला आणि ताईंना सांगितलं, ताई आज माझ्या छोट्या मुलाला बरं नाही म्हणून त्याला आणलं नाही, पण त्याला तुमचे आशीर्वाद असू द्या. काय झालं? ताई त्याला ताप आला आहे आणि ताप आला की त्याला फिट्स येतात. फिट्स येतात हे ऐकून ताई अस्वस्थ झाल्या. म्हणाल्या, लहान मूल आणि फिट्स काय सांगतो ऐक, त्याला माझ्या पाया पडायला घेऊन ये, त्याला पुन्हा फिट्स येणार नाहीत, मी 10 तारखेपर्यंतच आहे. मला वाटलं ताई बहुधा ध्यानाला जाणार असाव्यात. खरं तर कृष्णानी केवढं मोठं दान माझ्या ओटीत दिलं होतं, पण आपलं व्यावहारिक मन. आजच मी रजा घेऊन आले होते, मला 10च्या आत लगेचच कसं यायला जमेल असा विचार करून मी मनाशी ठरवलं की ताई 10 तारखेनंतर परत बदलापूरला आल्या की आपण छोट्याला घेऊन येऊ. 10 जानेवारीनंतर 2-3 मी चौकशी केली, पण ताई बदलापूरमध्ये नव्हत्या आणि कुठे आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं. आता दिल्लीच्या स्थापनेनंतर ताई बदलापूरला आल्या की भेटू शकतील असं कळलं. मी म्हटलं ठीक आहे, पण पुढे बातमी आली की ताईंनी 10 फेब्रुवारीला समाधी घेतली. माझ्या डोळ्यासमोर तो अंधेरी चाली. मी मटकन खालीच बसले. गुरु आज्ञा न पाळण्याचं केवढं मोठं पाप मी केलं आणि त्याची शिक्षा मात्र माझ्या या लहानग्याला भोगावी लागणार. किती मी कर्मदरिद्री असा विचार करत डोक्याला हात लावून बसले. ताईंची अंत्ययात्रा 11 तारखेला सकाळी निघणार होती. मग ठरवलं काय वाटेल ते होऊ देत, उद्या मात्र आपण या छोट्याला घेऊन दर्शनाला जायचंच, त्याला त्याच्या पायावर घालायचं. पण काय, तेव्हा नेमका याला ताप आलेला होता म्हणून डॉक्टरांना फोन केला. त्यांनी तर मला वेड्यातच काढलं. अंगात ताप असताना एवढा लांबचा प्रवास, त्याला अजिबात नेऊ नका. मला आज अखेरची संधी होती. सकाळी उठली, कृष्णाला प्रार्थना केली, कृष्णा दया कर, तू अत्यंत कृपाळू आहेस, माझ्या चुकीची शिक्षा तू माझ्या बाळाला देऊ नकोस. आज औषध देऊन मी तुझ्याकडे त्याला घेऊन येणार आहे. गुरुमौलींनी आता देह ठेवला आहे, पण त्या तुझ्यातच विलीन झाल्या आहेत, त्यामुळे माझी खात्री आहे त्यांनी जो आशीर्वाद दिला आहे ना तो खोटा ठरणार नाही, त्याप्रमाणेच घडणार. बाळाच्या फिट्स निश्चित थांबणार. आम्ही बदलापूरला गेलो. त्याने कृष्णाच्या आणि ताईंच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. मी अक्षरशः पदर पसरून चुकीची क्षमा मागितली. आम्ही परत पुण्याला आलो. एवढा प्रवास, ऊन, गर्दी, कसली कसली दगदग त्याला जाणवली नाही. ताप पण कमी झाला होता आणि हळूहळू 2 दिवसात तो पूर्ण बरा झाला. आणि आश्चर्य वाटलं तरी हे अगदी त्रिवार सत्य गोष्ट आहे की त्या 11 फेब्रुवारी 2003 नंतर आजपर्यंत म्हणजे गेल्या 20-22 वर्षात त्याला अनेकदा ताप येऊनही त्याबरोबर ज्या फिट्स यायच्या त्या मात्र अजिबात एकदा सुद्धा आले नाही. कृष्णाचाच आशीर्वाद होता तो, तो त्याने खरा केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ती देवताय नमः, श्री कृष्णार्पणमस्तू.